रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करुण पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाताज्मज वानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वाशिष्ठ पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्र समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठल 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 Thank you.
ख्याताभिनव अग्विलाषिणी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधीध नालंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. साऊंडला आवाज द्या करा त्या साऊंडला आवाज चांगलं करी बरी काय करायचं आता जे ऐकणारे ती थालेत घरी बसलेल्याला आवाज नाही गेला तरी चालेल इथं द्या चांगला काय होते ऊस भिजिला पाहिजे ऊस कोरड आणि एरंड कशाला भिजवायचे विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ब्रह्मांडाच्या मालकाच्या रूपाची महती प्रतिपादित करतात. रूप पाहता लोचनी लोचन म्हणजे डोळे सुख झाले हो साजनी कोण असल साजनी ज्ञानोबराय स्वतः बुद्धिमातेला साजनी म्हणतात. हे बुद्धिमाते हे साजनी या विश्वातल्या नाना प्रकारच्या ब्रह्मांडाच्या मालकानं रचलेल्या रचना पाहिल्या निसर्ग पाहिला असेल पर्वत पाहिले असतील नद्या पाहिल्या असतील मुख्य नद्या पाहिल्या असतील उपनद्या पाहिल्या असतील सागर पाहिले असतील नाना प्रकारचं ब्रह्मांड पाहिलं पण चित्त स्थिर होत नाही. 349 गंगा भारतात आहेत एकच फक्त नेपाळमध्ये गेली तशा 350 संप्रदायात वर्णन आलं. 350 नद्यांपैकी 349 भारतात येतात नेपाळला गंडकी ह्या मुख्य नद्या झाल्या. उपनद्या 2734 आहेत कधी कधी वाची जा आता काय ग्रंथ घेऊन वाचवायचं काम नाही मोबाईल इज खिला कीच तुम्हाला कळतं आहे पण तुम्ही दुसरं चीज काय ले उघडे नागडे चित्र कधी कधी चांगलं इचकिलं पाहिजे ना पोरं चांगले निघतील बापान जर चांगलं इचकिलं तर पोरग चांगलं इचकीन त्याच्याकरता चांगलं पाहत जा मोबाईलमधलं. 2734 गंगा आहेत आपल्या भारत देशात उपगंगा. पर्वतांची व्याख्या श्रीमद भागवतात फार मोठी सांगितली पण राव देतो आकडा पुन्हा कधी आल्या पाऊस सगळ्या गोळ्या एका चक्राल घेतल्या रिॲक्शन येत असते म्हणजे एक एक दोन दोनच घेतल्या पाहिजे. हे सगळ्या काही रचना पाहिल्या सुंदर पर्वत आहेत खूप काही पाहिलं पण बुद्धिमातेला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने सांगितलं हे साजनी फक्त ते रूप पाहिल्यावर सुख मिळते. मला सांगा वाक्य कोणाचं आहे. 4-2 अभंग पाठ करणारा जर एखादा पुरावा देत असेल तर लोक त्याला मानित नसतात. उदाहरणार्थ बाळू महाराजानं सांगितलं हे रूप पाहिल्यावर सुख भेटतंय तर हे बाळू महाराजाची बायको सुद्धा म्हणील आमच्या मालकाच्या गोळ्या संपल्यात आमच्यावर घेतल्या तुमची खसखस पिकती तुम्हाला लय सावित्रीवाणीच भेटल्या काय सगळ्यांच्याच असं मानणार आहेत. माणसाचं वाक्य कोणी मानत नसतंय अधिकारी माणसाचीच साक्षी मानल्या जाती. ज्ञानोबराय म्हणतात ते रूप पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होते त्या अर्थी ज्ञानोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. ज्ञानोबराय ज्ञानांचे राजे आहेत. राजा झाल्याच्या नंतर पदवी संपली. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची विद्वत्ता मोजायला काय बाळ्याची ताकद आहे दादा. एका पायाच्या रचकना इतकी सुद्धा सांगता येणार नाही मोजता तर विषय लांब सोडून द्या एवढं टोके. भाषा 56 येत होत्या ज्ञानोबरायला
चपन भाषेचा काय काय आमची इथले एक जण मुंबईला गेलं माझ्या सोबत शिकायला होतं सातवी पासून मी सातवी शाळा सुटली ते पुढे शिकलं त्याला 72,000 पगार आहे हो 71,000 पेत आहे ते वरच्या 1,000 काउन पेत नाही ते काढता येत नाहीत म्हण खात्यावर ठेवा लागतात ना सरपंच 1,000 रुपये ठेवा लागतात म्हणून ते पेत नाही 71,000 पेत आहे पण गावाकडे दिवाळीला आल्यावर अर्ध इंग्रजीत बोलत आहे मीन त्यानं सोबत मसुबाच्या डावाला पाणी पिलं आमच्या इथं नदी करपरान मसुबाचा डव म्हणते आम्ही दोघांनी संगत तिथं पाणी पिलं वाकून वान्यरावाने म्हणजे सातवी सोबत सातवीपर्यंत मात सोबत मराठी आणि मुंबईला गेल्यावर गावाकडे आल्यावर हा गुड इव्हिनिंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून मला हे कळायला 9-10 दिवस लागले पण मी काय त्याला म्हणलं नाही मला कळालं शहाण्या माणसानं आपलं उघडं नाही पडू दिलं पाहिजे चल दे म्हणलं तू काय शिव्या द्यायलास काय आम्हाला कळलं पण मी एके दिवशी त्याला सांगितलं जरा हिशोबात बोल जाय सगळ्या लोकांना तुला मसुबाच्या डव्हाला पाणी पिताना पाहिजे तू याच गावातलं पाणी पिऊन मराठी शिकून मुंबईला गेला जरा आपल्या भाषेत बोल जाय ना काल परवा 2-3 हजार जराशी काही पगार आला तर माणसं गावाकडे आल्यावर कोपरानं कोलीत येईल दोनच भाषा हिंदी येत असेल थोडीशी इंग्रजी येत असेल आणि लयच इंग्रजी आली असती तर कलेक्टर झाला असत ना ते गावात नीट बोलत नाही काय काय त्याची व्याप्ती सांगा किती मोठी व्याप्ती असेल त्याची भाषा 56 येत होत्या 56 हुरडा हा शब्द बाहेर नेऊन घातला त्वा त्रिभुवनाचा केला से हुरडा विदेशात त्यांच्या भाषेत ज्ञानेश्वरी करून वाचते माणूस काय टोक असेल 56 भाषा ज्ञानाचं टोक संपत आहे सगळ्या पाण्यांना आपोआपली मर्यादा दिली नदीला मर्यादा आहे वड्याला मर्यादा आहे बांधलेल्या धरणाला मर्यादा आहे इतक्या टीएमसीचं धरण टीएमसी शब्द इंग्रजी आहे बरं पाणी सोयड दारा वाट इतक्या क्युशेस पाणी सोयड मर्यादा आहे मोजता येते माणसायला पाणीच मोजता येत नाही त्याला समुद्र म्हणतात आणि त्या सागराची उपमा सागर सखमाशोर सखमाशोर सखाशोर ज्ञानाचा सागर इतकं ज्ञान इतकं ज्ञान समुद्राच्या पाण्यासारखं गहन ज्ञान आणि त्या ज्ञानोबरायची वाणी आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी काय टोक असेल कल्पना कर ज्ञानोबरायांचं पुरावा आहे ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते काय तुम्ही सगळीजण बसलेले मला बुद्धी देताल आशीर्वाद देताल बुद्धी चुकून बोललो आशीर्वाद देताल त्याच्यावर मी तुमच्या समोर 2 घंटे बोलण्याचा प्रयत्न करतो तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचा प्रसंग आपण ज्याला रामायण म्हणतो आणि त्या रामकथेमध्ये शक्तिप्रसंग आहेत 7 अध्याय आणि त्या 7 अध्यायाची शक्तिप्रसंगाची परिसांगता उद्याला
आणि त्या प्रीत्यर्थ ते औचित्य साधून ते निमित्त साधून माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या अष्टादश संतांना पोषक अशा नामाचा गजर म्हणून हे दिग्गज सगळी वारकरी मंडळी यांच्या सानिध्यात टाळ मृदंग सर्वांच्या जयघोषामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी बाळूला आजचा कीर्तनाचा योग येतोय आणि त्या निमित्तानं मला तुम्हा सज्जनांचं दर्शन होतंय हे माझं परम भाग्य. विठ्ठला विठ्ठला छोटे खाली असणारे गरसुळी नावाचं गाव, या गावामध्ये अत्यंत छोटी व्यक्ती छोटी व्यक्ती काबाड कष्ट शेतामध्ये काळ्या मातीत राब 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 राबणारा जीवाचं रान करणारा रक्ताचा घाम आणि घाम मातीत टाकून तुम्हा आम्हाला मोती पिकवणारा एक शेतीत काबाड कष्ट करणारे हे दोन सुपुत्र काय नाव आहे त्यांचं? परसरामजी आणि पंडितराव. हे दोघ जण भाऊ भाऊ, त्याला आडनाव आहे का? रावणकुळे. हा सांगितलं पाहिजे त्यांचं आडनाव रावणकुळे का बावनकुळे? रावणकुळे. वा चांगली गोष्ट. वा ह्या दोन्ही सद्भक्तांना कोटी कोटी धन्यवाद. मला वाटतं 2027 पर्यंत तुमच्या शक्तीचे नारळ उचललेत. गरसुळी गाव वा पुढचे नारळ आणि त्यातली त्यात हे आजचं नारळ. अहोरात्र काबाड कष्ट करणारा सामान्य व्यक्ती, मला रामेश्वर दादांनी सांगितलं गरीब माणूस आहे. गरीब मा चेहरे पाहिल्यावर मला कळतंय ना खातिके गालन ना हातिके बाल. 2858 का 59 गावं झालीत. मी काय गांजा ओढून थोडाच फिरलो का भेताडावून पडो म्हणून काय डोकं खराब झालंय म्हणून थोडंच फिरलंय? लगेच चेहरा पाहिल्यावर कळतंय माणूस किती हे सगळं कळतंय. सगळं फुगीर कळतू, टेकड्या कळतू, मोकार टेकन चौघीत लुगडं एक हे कळतू, सगळं कळतं. ते बघितल्यावर हार घालायला आले बिचारे मस्त. लगेच सात्विक माणूस म्हणून तर मी टोपी सरळ केली, नाही तर 500 एकरवाल्या नालायकाची तर करायचं नाही मी सरळ. विठाला विठाला सात्विक माणसं आहेत. त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला आणि परिसरातली सगळी पंचक्रोशीतली बाहेरगावून आलेली माणसं हातवरी करा बरं माणसं. वा 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 चांगली गोष्ट आहे. किती माणसं या सद्भक्ताच्या त्या दोघा भावांच्या निमित्तानं मला इथं येण्याचा योग आला, तुम्हाला येण्याचा योग आला, तुम्हा म्हणून त्या दोघा जणांना कोटी कोटी धन्यवाद. मला वाटतंय पुन्हा एक गाव आहे तिथं तर मुसलमान यजमान आहे शिवनखेड. 18 तारीख का काय 18 फेब्रुवारीला काय नाविन्य या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये काय नाविन्य. वारकरी संप्रदायाचं कीर्तन सप्त्यात ठेवून त्या सप्त्याचं यजमान त्या कीर्तनाचं यजमानपद एक मुसलमान घेतोय. काय टोक हे ज्ञानोबर आहे तुकोबराच्या राज्यामध्ये भक्तीचं. विठाला विठाला म्हणून पुनश्च यजमानांना धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे महिन्याचे वारकरी दिलीपांना तुम्हाला सुद्धा प्रणाम. हरिभक्ती परायण गायनाचार्य शिंदे महाराज बरोबर आहे ना, तुम्हाला सुद्धा प्रणाम. या सराम संघच असते त्याला काय ताण नाही घ्यायचा. आणि हे मृदंगाचार्य महाराज छान मृदंग वाजिला, त्याच्या शाहीच्या पानाला आवाज द्या ना पुन्हा उल्हासान वाजिन लेकृते दिलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का, वेळेला सगळ्या गोष्टी दिल्या की चांगलं होत असते. द्या त्याला उल्हासान वाजवते माणसं. विठाला विठाला लोचनी सुख झाले हो साजनी. असं काय असेल त्या रूपात मालकाच्या की जिथं ज्ञानोपाय म्हणतात मला सुख प्राप्त झालंय आनंद वाटतोय, असं काय असेल त्या रूपात. एका ठिकाणी तो महाराज म्हणले भूकच त्याचे शुभ पाहता श्रीमुख सुख.
सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या महाराज म्हणतात त्याला बघितल्याशिवाय डोळ्याची भूक जात नाही सुखावले सुख सुख सुद्धा सुखावते ही त्याच्या रूपात ताकते मागचे वयस्कर माणसं दहापात बसतेत नाहीत कोरक उभं राहतात बरं मड पेटीला माणूस जळूस तर उभं राहतंय तसं तुम्ही कोरक उभं राहतात बरं असं बसन माणसं बसा मी काय मतदान मागायला आलो का काय आलो विठाला 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 ताकते सुख सुद्धा सुखावतंय ही शक्ती आहे त्या रूपात मुद्दा सांगतो तुम्हाला एक काय रूपात प्रणाली असेल ती ज्या भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण श्रवण केलं त्या भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपाला एक व्यक्ती भुलली ती व्यक्ती माणूस नव्हता रामेश्वर दादा ती व्यक्ती बाई नव्हती ती व्यक्ती आस्वली नव्हती प्रभू रामचंद्राच्या रूपाला बघून ती व्यक्ती भुलली त्या अस्वलनीला असं वाटलं मी याच्या सोबत लग्न करावं पण तिच्या पुन्हा लक्षात आलं माणसाची पोर दहा दहा पोरी पाहूनही पास करीत नाहीत असा प्रकार 7-8 वर्षापूर्वी होता आता नाही आता पोरगी म्हणती बाबे मला पसंत नाही दादा मुली बघूनही मुलं म्हणायचे उंच छे माझ्यापेक्षा बुट्टीच आहे जास्त गोरी छे उन्हात गेल्यावर लालच होईन जास्त सावळी छे पटपट पाणीच देत नाही तुला का हाटीली ठाची का सुमळे तुला तुया माईला तुया बापाला गिलास भरून द्यायला बस झाला जरा पटपटत देत नाही काय हॉटेल टाकायची का तुला तिल ठेवतो का हॉटेलीवर अशा नाना प्रकारचे माणसाचे पोट्टे चवणी करतात असं तिच्या लक्षात आलं मग हात इतका सुंदर आहे माझ्यासोबत कसा लग्न करीन रूप पाहता लोचनिया इतका तिच्या अंतःकरणात आनंद थोडासा मोठा करा करा साऊंड करा फुटत नाही रामप्रभूची कृपा आहे काय ताण घेऊ नका पण तिने एक निर्णय केला आपल्यासोबत जरी नाही लग्न केलं त्यानं पण मी त्याला आताच वरलंय वरिले सावळे परब्रह्म मी त्याला वरलंय आणि काटेकोरपणानं त्याला पतीच मानलं सातव्या अवतारातल्या भगवान प्रभू रामचंद्राला इतकं पाहिलं इतकं पाहिलं दूर जाऊस तर बघितलं वनात बघितलं आई वापस आली आणि आईनं सांगितलं चाल ना बाई घरी म्हणले आई घरी येते पण मला चालता येत नाही चालता येतं पण मला रस्ता दिसत नाही आईनं सांगितलं अगं काय तू आईसोबत चेष्टा करतेस तुका माथारी आहे का तुला दिसत नाही आई मी माथारी नाही मी तरुण आहे मला फार चांगलं दिसत होत पण मी आता दिसणं बंद केलंय का मी इतका रूपवान व्यक्ती पाहिला इतका रूपवान व्यक्ती पाहिला की त्याला पाहिल्याच्या नंतर काही बघाच वाटत नाही
आईने विचारलं कोण आपल्या जातीतलं आहे का, ती म्हणली नाही आसोल नाही माणूस आहे. इडीस का काय ग म्हणे, ते सुंदर आसन पण आपल्यासाठी काय, आपण आसोल आहेत. हिंस्राच्या यादीत येत आपण, हिंस्र पशूच्या यादीत आसवल, लांडगा, सिंह, वाघ, तरस, अजून काय असतील, आसवल हे हिंस्र पशूच्या यादीत येते, स्वापदाच्या यादीत येतो आपण. आणि मग माणूस हा एवढा देखणा सुंदर आहे, तो आपल्यासोबत कसं लग्न करीन तुझ्यासोबत, म्हणे करायचं का नाही त्यानं ते ठरील, पण मी केलंय, मी त्याच्या व्यतिरिक्त कोणाला बघणारच नाही. आईनं फार प्रयत्न केला पण पोरगी ऐकतच नव्हती, ऐकतच नव्हती. बापानं समजून सांगितलं, ऐकिलंच नाही. हो, स्वऱ्याधाऱ्यानं समजून सांगितलं, ऐकिलंच नाही. भावकीनं समजून सांगितलं, ऐकिलंच नाही. फार प्रयत्न केला, शेवटी काय केलं माहिती का तिनं, ज्याचं रूप पाहिलं त्याचं नाव माहीत नव्हतं, नाव घ्यावं गाव माहीत नाही, कुल माहीत नाही, फक्त मनाला आवडला. डोळे बंद पाहिल्यापासून केले नुसत्या रूपाचंच वर्णन करीत होती. काय सुंदर आहे, काय गोजरा आहे, काय साजिरा आहे, काय लावण्य स्वरूप आहे, काय भास्कराच्या किरणाला लाजवतो, काय चंद्राच्या प्रकाशाला लाजवतो, अशा नाना प्रकारच्या त्याच्या रूपाच्या पाहिलेल्या लहरी, त्या लहरीचं वर्णन करत होती ती, लहरीचं वर्णन करायची. आणि वर्णन करता 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 झुरून गेली, झुरून त्याच्या ना वर्णनानं, त्याच्या रूपाच्या वर्णनानं. आणि एके दिवशी मृत्यू पावली, मृत्यू पावली, मृत्यू पावली. आई वडिलानं काय करायचं तिची विलेवाट लावली. आता ते आस्वल होते, अंत्यविधी कसा केला असेल, मी काय तिथं नव्हतो तव्हा, आणि मला काही सापडलं नाही पुराणात. जे पाय वाचिलं नाही का ते कधी साविचकीत नाही, कधी कधी अडचण येत असते दादा. जे वाचिलं नाही ते बहकाव्यात सांगितलं आणि एखाद्याने विचारलं कशात हे, तर हे पलंग कामाचाच राहणार नाही, इतका पिवळा होईल. हे का नाही, कशाला आगावपणा करायचा, फुकट कळण शेंडी वळवळ. काय विलेवाट लावली असेल तिच्या आई वडिलांनी, ती लावू. दुःख वाटलं, काय आपली पोरगी, काय आपली पोरगी, चला इथं राहू द्या इतकं वाक्य, आता पुढं आहे का रूपाचं. पंढरपुरातल्या मालकानं 16108 लग्न आठव्या अवतारात केले, हे तर मी बरोबर बोलायलो ना, चुकल्यावर सांग जा मला. हो, काही लाजायचं नाही, भ्यायचं नाही, एखादं चुकल्यावर पटकन म्हणायचं, गिरगावकर घसरलास तू. हो, महाराज हुशार होत असतेत, तुम्ही ऐकून घ्यालेत म्हणूनच आमचे लोक पाठांतर करीनत, हे तुमचा दोष आहे. तुम्ही असे हुशार व्हायला पाहिजे की तुमच्याकडे बघितल्यावर आमच्या लोकांच्या कमरा सुटावर, बापरे त्याला ह्यू आलं पाहिजे ह्यू, इतके तुम्ही बी असे चाणाक्ष झाले पाहिजे. तुमचं धकून जात कसं बी, तसं नाही धकिलं पाहिजे. आठव्या अवतारात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने 16108 लग्न केले, 16107 लग्न झाले. आणि एके दिवशी सकाळी पंढरपुरातल्या मालकानं आवरलं, म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्यानं. आईने विचारलं, कृष्णा काय गडबड आहे? काय नाही गं आई, मला दर्शन घेऊ दे. अरे दर्शन तर रोजच घेतो ना तू, पण एवढ्या लवकर आटपत नाही का नाही तुझं, आज काय गडबड आहे? काय नाही म्हणे आई, एक बोलू का तुला, मला पुन्हा एक लग्न करायचंय. साऊंडला येत नाही आवाज, ध्यान मोठ. पुन्हा एक लग्न करायचं म्हणे मला. आईनं सांगितलं, कृष्णा 16107 झालेत ना तुझे, कशाला? म्हणलं आई एक सांगू का तुला, 16107 म्हणायला जरा जड जाते, 16108 असं कसं असं सरळ वाटतं नाही का, उतारायला गाडी लागल्यावर. मग मला वाटतं मला करू देणे एक लग्न. देवकी मातेनं सांगितलं, रूपाची ताकद सांगायलो, रूप पाहता लोचनी. देवकी मातेनं सांगितलं कन्हैया 16107 झालेत, अजूनही 5-25 केले तर अडचण नाही, कारण पहिल्या कोण्याच बायकोचे दागिने तो खतासाठी बँकेत ठेवले नाही. प्रत्येक सक्रातीला बायकोच्या गळ्यात
होतेच. कोणत्याच तुझ्या बायकोची चप्पलचं बंध तुटलं नाही, तिची चोळी फाटली नाही, साडी फाटली नाही, किराण्याची अडचण नाही, त्या कधी माहेरात गेल्या बोट मोडीत नाहीत सासरच्या लोकांवर, इतकं संगोपन करतो ना. मग तू काय अडचणच आणली नाही, दुसरी करायला काय हरकत नाही, पण मला असं वाटतंय बस झाली. आई देणे एकदा परमिशन, परमिशन शब्द इंग्रजी नाही का, मला ऐकून ऐकून बरीच पाठ झाली इंग्रजी. अंगठे देणाऱ्या म्हाताऱ्या पण म्हणतात मी फार बिझी आहे. हो बँकेत करा सही तर लावाशाही, आणि ती म्हणती मला टेन्शन आलंय. 9-10% ती इंग्रजी बोलायली. मग मी आता इतक्या गावाचं पाणी पिले मला जरा जरा येईन ना. आई दे ना मला, मला आशीर्वाद दे ना, ये करून नाही म्हणे पाठव थाप टाक. भगवान कृष्ण परमात्म्यान दर्शन घेतलं आणि आईनं थाप टाकली, ये करून एखादी बायको पण जरा बऱ्या घरची कर. काळ कसा झालाय सांगू का तुम्हाला, ज्याला 10 एकर जमीन आहे त्याला वाटते मला 100 एकर वाल्यान पोरगी द्यावा. येडगळीस का काय तुम मुले, जिच्या बापाला 100 एकर आहे ते 125 एकर वाल्याला पोरगी देईन का नाही, 10 एकर वाल्याला कशी देईन. पण 10 एकर वाल्याला पण वाटते आपल्याला 80-90 एकर वाल्याची भेट. अरे सुंबळ्या कुठला नालायकपणाचं टोक आहे, कोण्या बाईला वाटते सून जरा बऱ्या घरचीच यावा. आता देवकी सुद्धा तुमच्यातलीच बाई होती, आणला बऱ्या घरची. हे गेले विटेवरचे मालक द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आणि पोरीच्या बापाला राम राम घातला. राम राम म्हणले, राम राम कोण, पोरीचा बाप वजनदार होता आताच्या बापायसारखा, 15 वर्षापूर्वीच्या बापायसारखा नाही. ते म्हणायचे आमच्या पोरीला घेतात पदरात, मी दुपारच सांगितलं. आता पोरायचे बाप म्हणतात बघता का आमच्या बाब्याकडे चांगले हो बरे बरे. पण पोरगी म्हणली बाबा ते बुट हरपून घरी येते. संध्याकाळी घरी येताना ते बुट पण घरी आणत नाही, त्या ती किती हुशार असल तुम्ही लक्षात घ्यान बाबा, मला इरीत ढकवायला पण तेल नका देऊ. अशा पोरी हुशार झाल्यात आता, आणि व्हायला पाहिजे, काहून नाही हुशार व्हा, पोरीनं हुशार व्हायला पाहिजे. राम राम म्हणले, राम राम कोण आपण. मी द्वारकाधीश वसुदेवांचा पुत्र कृष्ण आहे. काय आमच्याकडे काम, पोरीचा बाप म्हणायला, काय काम आहे आमच्याकडे. काही नाही, तुमची पोरगी लग्नाला आली, तुला त्याच्याहून काय समन. नाही मलाच आवडली, बाजार आहे का आमच्या इथं पोरीचा, तुला आवडली ना आम्ही देऊन टाकाव. हा गरी हा, पंढरपुरातले मालक म्हणले तुम्हाला लग्न करायचं येत ना पोरीचं, मग माझ्यासोबत करायला काय हरकत आहे, कोणाला देत असत का काय म्हणे. मग कोणाला देतान, मला आवडेल तो जावाई. कसा जावाई पाहिजे, ताकदवान पाहिजे. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं मयात का ताकद कमी आहे का, म्हणला पोरगी देतो पण आपल्यासोबत कुस्ती खेळायची. गोळ्या नाही संपल्या माय, खरंच सांगायलो दंडत थोपटिले, असं थोपटी देत ना कुस्ती. हा पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुमच्यासोबत कुस्ती, सासऱ्या संग कुस्ती पुरीच्या बापासून. लगेच लंगूट बनावले, हलक्या वाजू लागल्या, जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी, पकवत नसली ते कुस्तीत पकवत नसती. हा हलक्या वाजू लागल्या, अशा ताड 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 ताड. 27 दिवस 27 रात्र कुस्ती, एकानं पाणी पिलं नाही, जी पाणीच नाही त्या अर्थी जेवण कसलं आलंय, काहीच नाही काहीच नाही गुरुजी, काहीच नाही काहीच नाही. ह 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं, पाणी पित नाही, जेवण करीत नाही, याला खाम येत नाही, त्या अर्थी माणूस नाही कडे. आणि मग पोरीचा बाप पाय पडला, ते म्हणला एकदाच पडतो, पोरगी दिल्यावर मी सासरा तुम्ही जावाई, सासरा काय जावायच्या पाय पडत नाही पण द्याच्या आधी पडतो पाय. आणि देऊन टाकली पोरगी. लग्न लावायला मंगलाष्टक म्हणायला पोरीच्या बापानं कोणाला बी नाही बोलिल, चालले ती गरज्या घरी. आणि आता लोक काय बेसरमात होती का, द्वारकाबाईची पोरगी सकाराम तात्याचा मुलगा, ही अशी मंगलाष्टक म्हणणार नाही बोलली.
तळहाताचा पाळणा महाराष्ट्रात सुतार आहेत रे. ह्या शमंगलाष्टक म्हणणार नाही बोलिले. मुनिश्री लोमश नावाचे साधू बोलवले आणि लोमश यांनी लग्न लावलं. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं दैवबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो. सुंदर्ष मंगलाष्टक. बाशिंग बांधलीन घरी आले. वडिलांचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं देवानं, पण सुनबाईला पाय नाही पडू दिलं. देवानं सांगितलं आई आता याच्यानंतर करणार नाही, 16108 वं शेवटचं लग्न आहे, पडू दिन पाया. काय बोल तू कृष्णा, तुला काय भारतात पोरी नव्हत्या का? इतकाले तर नख होते तिला आणि इतकाले के सांग. दादू ज्या म्हणून ती आसुलीन बायको केली, आसुलीन जगाच्या मालकान. हे अशी नवरी असती का? म्हणला आई तू म्हणलीन बऱ्या घरची कर, गळ्यातला मनी काढाना आईच्या हातात द्याला. आई हिच्या वडिलानं 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी द्यालाय रोजच. रोज 21 क्विंटल 78 किलो म्हणजे 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी हिच्या वडिलानं द्यालाय. मग लय मोठा हुंडा घेतल्या अशीच करावं लागती है का नाही? हा गठुड पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे. नाही बसायची जागा रूम नेन हाणायला पाहिजे का? 2 महिने याला उभ्यानच खावा लागाव. दोन्ही गोष्टी चांगल्या कशा भेटल्या सुमल्या तुला? आई तिच्या बापानं 22.5 क्विंटल सोनं रोज देत होता म्हणे, रोज त्या मन्याचं नाव श्रीमंत. आणि मग केली तर काय हरकत आहे? चला बाकीचं जाऊ द्या घरानं. विटेवरच्या मालकाला श्रुतीनं विचारलं, वेदानं विचारलं, पुराणानं विचारलं, शास्त्रानं विचारलं. देवा 16107 मानवी कन्या केल्यास, आवाज नाही हो चांगला मला, मानवी कन्या केल्यास, मानवी कन्या. आणि एक जामवंती अस्वल पशुची कन्या केली, जनावर केलं, काय काय कारण आहे? काय कारण? तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं आणि मागच्या अवतारातलं चरित्र सांगितलं. मला पाहून जिनं डोळे बंद केले तर मरेपर्यंत डोळेच उघडे नाही. मला पाहण्याचा एवढा मोठा पुण्याचा साठा तिच्याकडं होता, त्या मला पाहिल्याच्या नंतर ती कोण्या कुळात आहे याचा विचार नाही. सर्व पापाचा क्षय झाला, पुण्याची वृद्धी झाली आणि म्हणून मला नियतीचा नियम मोडून मला आसोलनीसोबत लग्न करावं लागलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाई सांगतात, देवाला पाहिल्याच्या नंतर आसोलनीचं पाप संपत आहे, हिंस्र पशूचं पाप संपत आहे आणि जगाचा पाप तिला पती भेटतोय. याच्या पलीकडचं सुख तरी कोणतं पाहिजे मला सांगा ना? विश्वाचा मालक वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, कडक राहिली अहंता मग कोठे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही एवढी मोठी शक्ती त्याच्यात आहे. तो जगाचा तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, एवढी मोठी व्याप्ती ज्याच्यात आहे. तो जगाचा बाप तिला पती म्हणून प्राप्त झालाय, याच्या पलीकडचा आनंद कोणता असेल? हा आनंद जर जामवंतीच्या जीवनात भेटला असेल तर त्याचं रूप पाहण्याची ताकद आहे. म्हणून ज्ञान
सांगा वनामध्ये शिकार करणाऱ्याची पोरगी जगाच्या मालकाची धर्मपत्नी झाली जगाच्या मालकाची हाय की एखाद्या भागवतकाराची ताकदीचं चरित्र बाजूला काढायची फक्त रूपाची ताकद रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूपात ताकद रूपात रूपात एका वारकऱ्याला मुलगा झाला फार सुंदर मुलगा फार सुंदर रूपानं सांगत नाही मी कारण रूप पाहायला मी नव्हतो पण गुण वाचिले त्या मुलाचे किती सुंदर मुलगा किती सुंदर मुलगा किती सुंदर मुलगा आपल्याला कोणाला तरी शिकवावं लागतंय बघाशी तुमच्या इथं लेकरू पाहिलं मी नातू लहानस होत मला वाटतं 2 वर्ष झाले नाही त्याला दादा 1.5 वर्षाचं बाळ होत त्याला आम्ही विचारलं अण्णा कसे भजन करतेत तर ते डुलून सांगू लागलं म्हणजे त्यानं पाहिलंय पाठीमाग फोटो होता कोण आहे तर आजी म्हणलं पाया पडायला गेलं ते याला कोणीतरी शिकविलंय त्याला कोणीतरी शिकिलंय त्याच्यात त्या भावना जाग्या झाल्या पण याच्या पलीकडचं टोक सांगतो एका वारकऱ्याला मुलगा झाला मुलगा झाल्याबरोबर त्याच्या कानाला तोंड लावल्याच्या नंतर ते इठ्ठल इठ्ठल म्हणत होता उपजताची त्या मुलाचं नाव आहे कर्म मेळा उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा उपजने म्हणजे जन्मलेने झाल्याबरोबर तोंडाला कान लागल्याच्या नंतर ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होत काय अधिकार असलेल्या लेकराचा कल्पना करा रूप पाहता लोचनी सांगते पण प्रारब्ध इतकं गहन इतकं गहन इतका पवित्र पिंड ज्या मातेच्या पोटी जन्माला आला त्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं कोणाला पाजायचं पोरक कोणाला पाजाव हल्लीच्या काळात दुधाला कमी नाही नसत्याला आपल्याकडे काही तरी अडचण नाही भेटतंय निदान हे असल्यावर कोणाच्या घरी जाता येते पण काळ असा होता 700 वर्षापूर्वीचा पैसे जरी असले तर विशिष्ट प्रकारच्या माणसांना विशिष्ट प्रकारच्या लोकांकडे जाता येत नव्हतं परवानगी नव्हती असा काळ निषेध होता इतका काळ निषेध होता बायकोन सांगितलं मालक बाळ आपलं वाचत नाही बाळ का ग का वाचत नाही मालक माझ्या वक्षस्थळातलं दूध आटलंय अरे शेती नकोय दूध आटले मालक मालक आपल्याला दूध भेटेल कुठं धनी म्हणायची ती बाई धनी धनी म्हणी जा कधी मधी तुम्ही मनवऱ्याला धनी गिरगावकराची शपथ आहे तुम्हाला म्हणी जा मालक धनी कौर गोधीचा बापन पप्याचा बापन वछीचा बापन दोरकीचा बाप हा काय वरून पडा का त्यो हा अहो पंचतत्वाच्या साक्षीनं तुमच्या सोबत लग्न केले ना त्यानं तुम्ही म्हणी जा जरा चांगलं म्हणी जाणं काय 7-8 गाडगे घेणं ऊसाच्या दिलप्या वाळकाच्या दिलप्या आणि तिळ तिळ वांद्यान काय काय हे इतकं म्हणण्यापुरताच असतो का ते मालक कधी कधी गोड बोललं पाहिजे गोड मालकाच्या नावानं धनी आपल्याला दूध नाही भेटायचं बैल सांगितलं मा लक्ष्मी एक काम कर आपल्याच्या हे शक्य नाही दूध नाही मिळू शकत आपल्याला एवढं सत्य आहे की आपल्याला दूध नाही भेटू शकत बाई हुशार होती
भाईन नवऱ्याला सांगितलं मालक दूध नाही भेटणार म्हणे. रूपाची ताकद सांगते. काय बाई हुशार होती ज्याच्या संसारात पत्नी सात्विक भेटली, ज्याच्या संसारात पत्नी सदाचारी भेटली, ज्याच्या संसारात पत्नी विवेकी भेटली, त्यो जंगलात जरी असला तरी स्वर्गात समजायचं. आणि ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश भेटली तो सोन्याच्या बंगल्यात जरी असला तरी समजायचं मसन वाटत. हो मसन वाटत. मी नाही सांगत रे कर्कश सांगती कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. सदाचारी पत्नी आहे. मालक एक बोलू तुम्हाला काय ग, तुमच्या ताईकडे गाई येतात म्हणजे नवऱ्याच्या बहिणीकडे गाई होत्या. नवऱ्याच्या बहिणीची तर गाई होत्या, म्हशी होत्या, भरपूर होत्या. बायकोच्या तोंडातलं वाक्य दुःखाच्या काकुळतीने ऐकिलं पण डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं सोयरा बहिणीच्या घरचं खाल्लं नाही पाहिजे. विवेकी माणसं होते, हुशार माणसं होते, खाऊ नये बहिणीच्या घरचं. दिपावली पंचमीला साडी चोळी नाही करता आली, देवानं नाही पैसा दिला तरी चालेल ग सोयरा. बायकोच नाव सोयरा होत. नाही बांगड्यातील भरत आल्या तरी चालेल पण तिच्या घरचं आणू नये. गंगा उलटी नाही वाहिली पाहिजे, कुलक्षय होत असतो. हुशार माणसं हुशार पण बाई भी किती हुशार. मालक तुमच्या ताईची माझ्या ननंदेची गाय आणायची ती फुकट आणायची नाही. तर मालकानं सांगितलं सोयरा संध्याकाळी खाला नाही आपल्याकडे काही आणि आपण काय गाईचे पैसे देणार ताईला. मालक काळजी करू नका, पैसे जरी द्यायचे नसतील तरी पण तुमच्या ताईची गाय फुकट आणायची नाही. बायकोला जुना दिलासा दिला, दिलासा म्हणण्यापेक्षा एक पुरावा दिला. पुरावा सोयरा ज्या बापानं मला जन्माला घातलं तो पिता मरण पावल्याच्या नंतर आपल्या संस्कृतीत मेलेल्या माणसाच्या कपाळाला रुपया चिटकत असतात. नाणं चिट त्यावेळेला रुपया नव्हता. आदला पई खडका दमडी लालपई कवडी हे त्या काळातली नाणे. त्या काळात रुपया नव्हता. ही 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला नाणं चिटकत असतात ग. जीवनभर बापाने पाप नाही केलं, त्यांच्या सानिध्यात राहून तिळा इतकं सुद्धा पाप नाही केलं पण जन्मदाता बाप भिंतीला टेकिल्याच्या नंतर, भिंत नव्हतीच कुडाला टेकिल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला लावण्यासाठी नाणं सुद्धा माझ्याकडे नव्हतं ग. तर गाईला देण्यापुरते पैसे कुठून आपल्याकडे. उपाय सांगितला गाय आणू, लेकरू दूध पेईल, गाय आणि वासरू तुमच्या ताईची परत करू आणि गाईचं दूध खाल्ल्याच्या बदल्यात तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत तुमच्या ताईचे मी भांडे घासीन. ही वैचारिक पातळी गोड होती त्या काळातल्या माणसांची, इतकी वैचारिक पातळी गोड. गायणारा नाही जावा तर पोट समर्थय, पोट समर्थय. आणायला जावा तर समाजातला अपमान झेलावा लागेल. पण ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला अपमान माणूस पायाखाली दाबीत असतं आणि दुःख समोर ठेवत असते आणि त्या दुःखाच्या उद्वेगानं त्या प्रपंचातल्या भीतीनं त्या मुलाचे वडील श्रीमंत श्री चोखोबराय बहिणीच्या घरी निघाले. संसाराचे संसाराचे
रूपाची काय ताकद आहे सांगतोय रूपाची संसाराचे भय धरोने मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला मेहुना राजा नावाचं गाव आहे तिथं चोखोबराची निर्मला नावाची बहीण आजही चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे सुंदरसा मोठा डॅम आहे धरण आहे त्याला चोखा सागर म्हणून नाव दिलंय शासनाने काल 4.5 कोटीचा निधी दिलाय मंदिर बांधायला पण कोणी बांधावा म्हणून नालायक लोकांनी आरफाटा आणला मधात 4.5 कोटीचा निधी मंदिर बांधायला काय चोखोबऱ्यांचा अधिकार मोठा घेणे बहिणीच्या घरी बहीणही तशीच होती हल्ली पाहुण्या रावण्यांची परिस्थिती जिचं गथुडं जडती पाहुणी गोड ज्याचं बरं चाललंय ते आपला पाहुणा चांगलं चाललं लांबून दिसला की मूळ वाट्यान पत्रिका रक्ताच्या नात्यातला असं वाजलेला असं त्याला फोनवर निरोप हे सरलं वर का या लग्नाला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी महाराजांचं वाक्य येते पण तशी नाही चोख भरायची बहीण एवढा मोठी श्रीमंत बहीण बनेल 2-3 जागेवर फाटलेली त्या काळात बनेलील दादा निमस्ती म्हणत होते निमस्ती हा जुन्या लोकांना माहीत जीन्सच्या पॅन्टीवाल्यान काय माना हलवायचं नाही हो म्हणायचं नाही तुम्हाला नाही माहीत काय ती निमस्ती फाटलेली पाठीवर 2-3 ठिकाणी बसायला गालीच्या टाकल्या आणि तशा परिस्थितीत बहिणीनं काय म्हणावं बैसोनी एकांत पुसे गुज मात वैनी शमवंत बैसोनी एकांत पुसे गुज मात वैनी शमवंत आहे तकी काय भाई हुशार असेल दादा माई भाऊजी खुशाले का शमवंत म्हणजे खुशाले का काय बहीण असो महाराष्ट्रात एक नंबरची बहिणी असेल इथं बसलेला कोणता व्यक्ती जर बहिणीच्या घरी गेला मी सुद्धा त्याच्यात तर आपली बहीण गेल्यावर काय म्हणेन दादा बाबा खुशालेत का दादा आई खुशाले का दादा तुझा मुलगा मुलगी खुशाले का एकही भाऊ बहीण नसेल सुरुवातीला भावाच्या बायकोची खुशाली विचारणारी बैसोनी एकांत पुसे गुजमात वैनी शमवंत आहेत की दादा खुशाल आहेत का वैनी असा शब्द या कानावर पडावा आणि टप 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 डोळ्यातून पाणी वाहत होत दादा का रडता का रडता गलबलीनं मेहुना जवळ आला
असं म्हणतात 400 साडेचारशे एकर जमीन होती मेवण्याला. असं मी चांगल्या माणसांकडनं ऐकलं. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे, हे भंगारे भोंगऱ्याचं मी नाही सांगत, एक तर वाचून सांगतो किंवा अधिकारी माणसांचं सांगायचं, मग त्या गोष्टीला पुरावा असतो. एवढी श्रीमंत बहीण आणि मेहना, आणि त्या बहिणीचा नवरा पाया पडला. चोखोबऱ्याच्या पाया पडल्या पाय माग घेतले. मेहण्याने विचारलं का पाय पडू देत नाहीत. पाया पडणाऱ्याचे हात कोमल होते, कोमल तेजस्वी चेहरा, अंगावर कपडे भरजरी, आणि चोखोबऱ्याचं सगळ्या वातावरणाच्या प्रकोपानं शरीर काळं ठिकर पडलेलं, पाय असे कुरतडून गेलेले. माग घेतले का पाय पडू देत नाहीत. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसानं आमच्या काय पाया पडायचं. पण काय विद्वान होता मेहना. आम्ही दोन दाण्यानं श्रीमंत आहेत फक्त, चार पैशानं श्रीमंत आहेत, पण जगाचा बाप तुम्हाला बुक्का लावतोय. तुमच्या इतकी श्रीमंती जगात कोणाचीच मोठी नाही. चोखोबराय भजन करायला बसले की विटेवरचा मालक बुक्का लावित होता. चोखोबरायला विटेवरचा मालक आम्हाला माणसाहारं घालतीत आणि माणसं बुक्का लावतीत. ही श्रीमंती होती चोखोबरायची, आणि म्हणून पाया पडू द्या. विचारलं मेहण्यानं आणि बहिणीनं, का रडता ताई? निर्मळा, नाव किती गोड होतं पाहा, निर्मळा. काय सुंदर नाव असेल निर्मळा. आपल्याही बऱ्याच बायाचे नाव निर्मळा, आणि साऱ्या घराला बुरा आला. असं होतं कधी कधी. हो, लय लय ह्या टोकाचं त्या टोकाला बघायला भेटतंय. हो, काही नाव आमच्या मित्राला पोरगी झाली दादा, त्यांनी मला एक दोन बऱ्या फोन केला म्हणे महाराज मला पोरगी झाली. अरे म्हणलं पोरीच पोरं होतच असते, ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. नाही म्हणे पण बारशाल तुम्ही याच. त्याच भागात कीर्तन होतं, मी गेलो. मी गेलो, मला त्यानं आहेर गिहेर केला. संघ शिकलेले आम्ही, जरा बरं चाललंय त्याचं. मग बरंच आहे, मग कुठे वाईट आहे, पण त्याचंही बरं चाललंय. याला म्हणलं अरे त्या पोरीच्या बारशाला आलो होतं, आपल्याला आहेर केला, पोरगी तरी बघू द्या. म्हणलं देवर पोरगी. अशी घेतली पोरगी. काय नाव ठेवलं हिचं? चुटकी. पटकन चुटकी सरसत चुटकी देऊन टाकली. म्हणलं काय रे, बाळू महाराजाचा मित्र आहे, पोरीचं नाव चुटकी. महाराज मी इच्छा नव्हती, पण तिच्या आंटीन नाव ठेवलं. आकलीचा कांदा फुटला त्या आंटीचं, आणि तीन नाव ठेवलं याचं नाव चुटकी. असं थुत्तर फोडायला पाहिजे निबर टासाच्या बुटानं त्या आंटीचं. पाकिस्तानी आहे कधी चुटकी नाव ठेवाली? काही नाव काय, निर्मळा नाव. काय नाव गोड होतो कल्पना करा, निर्मळा. दादा काय अडचण आहे? काही नाही ताई, विटेवरच्या मालकाने आमच्या संसाररूपी वेलीला एक फळ लावलंय. संसाररूपी वेलीला एक फळ लावलं म्हणजे मुलगा झालाय. पण ताई त्याच्या आईचं वक्षस्थळातलं दूध संपलंय, पोरग वाचत नाही. लगेच डमनी झोपली. हो, काय ते बैलन, काय त्या झुल्यान, काय घाट्या घुंगर, काय वैभव. गाय बांधली पाठीमाग, वासरू ढकली ठुलं डमणीच्या, आणि मंगळवेढ्याला सन 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 विदर्भातून मंगळवेढ्यात गाय आणली. तिथं भांगड अशी झाली. गायीचं दूध काढत असताना वासरू लक्षात आलं चोखोबरायच्या, अरे आपल्या लेकरासाठी आपण वासराला आखडून दूध काढायलो, हे काय न्यातीपण आहे? आपण काय संप्रदाय पोषक आहेत? ते का तुम्ही आम्ही थोडीच होतात. लय माणसं म्हशीचे वाघार मारीत येत गळ्यात. शपथ मी खोटं बोलत नाही, शेतकरी आहे मी. सुरुवातीच्या 3 दिवसाचं दूध इतकं पाजीत येत, इतकं पाजीत येत, त्याचं पोट गच होत आणि ते मरून जात. आणि ते वाघार मेल्यावर त्याच्या पोटातलं चट काढीत येत, साळीचं तणच भरीत येत, आणि मग वाघात म्हशी पुढे उभं करतेत. त्या मसडाय बी येट गळणं हो, मेलेल्या वाघराला पाहून बी पाना सोडी त्यात. गाई असं करीत नाही, चुकून नाही. गाईत शेळीत आणि म्हशीतलं फरक आहे. शेपुडीला तर कळचत नाही, तुळशीचा पण शेंडा हानी ती, इतक्या शेपुड्या येटगळ.
कोणाच्यात नशिबात शेळी भेटूनी तुम्ही काहून हसायले म्हणजे शेपुडी भेटून कोणाच्या नशिबात मसडा तर इतक्या येटगळ हो म्हशीला चारा टाका फिरून फिरून अर्ध खात्यान अर्ध तुडीत्यान मसडा जर नदील नेल्यानं पाणी पेत्यान आणि शेण आणि गोमूत्र त्यात पाण्यात टाकत्यान इतक्या मसडा येटगळ कोणाच्यात नशिबात मसडी येऊनी हो गाई अशा नसत्यात बरं गाईले हुशार हुशार गाई हुशार गाई हुशार काय माणसो बहादूर आमच्या इथला तुकानाना म्हशीचं दूध काढायचा म्हशीचे धार काढताना ते सड असतं कोरडे होतेत ना म्हणून पुन्हा खालचं दूध लावा लागतं बकेटातलं ते दूध नव्हता लाईत हो मेथ्याच्या इथला कवाच नाही चहा आपल्याला नकोच रे म्हणलं बापा आपल्याला फुकटच कोरोना व्हायचा हो मागच्या हप्त्यात मेला बघा आमच्या इथल्या आंतिकीला चार शेळ्या हो मागच्या वर्षी ती मेली जिथे यायचं सांगत नाही मी चार शेळ्या तिची शिळी एक जंडीन पिले दिले दोन हो एक बोकड्यान एक पाठ हो पाठीचं नाव चंपीन बोकड्याचं नाव गलुल्या हावसान हो डालाखाली पिले झाकले शेळी चरून आली असं दूध होत काशीत गलुल्यान चंपी पाहू लागले आता वरचा दगड काढा डाल काढी आपण दूध प्याचं पण ती पाठ लय हुशार होती म्हणली गलुल्या ही मालकीन सोडायचं वान नाही आणि मग ती गेली आणती की आणि ढवळा तांबे आणला ते पिले असे डालाच्या खिंडीतून पाहत होते आणती की ना असं शेळीचं तंगडं घेतलं आणि गुडघ्यात दाबलं आणि चट शेळीचं दूध काढ निघन गेल्यावर पुन्हा खालून खपका द्याला असा असा खपका द्या खालून हो तुम्ही जरी नसत्यान पाहिल्या शेळ्याचं दूध काढताना तुम्ही पाहिलं हो अशा शेळ्या अशा बायका चूक बराय होते ते म्हणले कशाला आगावपणा करायचा वासरू सोडून दिलं बायकोला सांगितलं आपली ताकद नाही दूध काढायची आहा मालक पूर्ग काय काळजी करू नको पंढरपुरातल्या मालकाकडे तोंड केलं मंगळवेढ्यातून हात जोडून देवाला सांगितलं देवा काहून अपमान करतोस रे तुला मागितलं होतं तुला नारळ फोडलं नाही तुला उदबत्ती लावली नाही तुला साखरपेढे वाटले नाही काही तुला पाया पडत असेल तुझं भजन करत असेल तर निष्काम भजन केलं ना रे काही मागितलं नाही कामच्या संसाररूपी वेलीला फुल लावलंस आणि ते चुरगाळून टाकायलाच पुराणात ऐकील तो त्याच्या रूपात लय ताकद आहे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते ताकद आहे पण पाहू दिलं नाही तुमच्या आमच्या सारखे त्याला बुक्का लावायला देव यायचे त्यावेळेला डोळे झाकून भजन करायचे विटेवरचा मालक बुक्का लावून निघून जायचा विचारलं एक जणाला मंगळवेळ्यातून एक व्यक्ती पंढरपूरून वापस आली विचारलं लांबून 50 हाताच्या लांबून लोटांगण घातलं काय चोखा धनी मालक कसे दिसतात इटेवरचे उभं माथार होत हातात आकड्याची काठी होती जमिनीवर मातुडं होतं त्या मातुड्यावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं तितकंच पाहिलं घरी येऊन एक काडी घेतली निमस्तीचट फाटलेली होती दंड काळा ठिकर झालेला वातावरणानं आणि त्या दंडावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं हो आणि घरी आले बायकोला सांगितलं सोयरा एका सेकंदा करता डोळे जरी यानं उघडे तर पोरग वाचत आहे तीन सांगितलं एक तास झालं मुठी इतक्या वळल्यात आता उकलल्या तरी उकलं नत वृक्ष त्वचा झाली वृक्ष एकदा उघडवून डोळे उघडायला लावलं मालकानं दिलेल्या शब्दाची वचन पूर्तता म्हणून पदर तोंडावर टाकला आणि हृदयाला लेकरू लावलं त्राण होता अंगामध्ये मोठ्या आवेशानं आईचं स्तनमुखात धरलं वरडासल
निर्बल झालेले लेकरू, हताश झालेले लेकरू, त्वचा रुक्ष झालेले लेकरू, काळी निळी त्वचा पडलेली कर्ममेळाची. आईचं स्तन मुखात धरलं पण दुधाचा थेंब नाही आला. पदर बाजूला गेला आणि तितक्या अवकाशात आईकडे त्यानं बघितलं असेल, माय तू पण मला दूध सोडत नाहीत, तितकेच डोळे उघडे तितक्या टायमात दंड दाखिला. तरतरी चित्रातला जगाचा बाप पाहिला, चित्रातला प्रत्यक्ष नाही, प्रतिमेतला जगाचा बाप पाहिला. तात्यंत लसलसीत नाविन्य, टवटवीता, कोमलता त्या कर्ममेळाच्या जीवनात प्राप्त झाली. चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर चित्रातला, तर विटेवरचा पाहिल्यावर काय होईल ही त्याच्या रूपात ताकद आहे. म्हणून शिंदे बा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, मालकाच्या. एका मुसलमानाची पाठ दुखू लागली. वारकरी संप्रदायात जातील समन नाही. याता याति धर्म नाही विष्णु दासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री, तुका मने नाही जाती सर्व काम, ज्याचे मुखी नाम तो चिदन्य, वैष्णव सांभार धन्य त्याची माता. काय ताकद हे चर्मकाराच्या कुळात आहे, पण वारकरी आहे ना त्याच्या आईला धन्यता दिली. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पाढरीचे वारकरी, पाढरीचे वारकरी, पाढरीचे वारकरी, पाढरीचे वारकरी, पंढरी देवा.
देवीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी। साध्वी जनाबाई म्हणतात कोण्या कुळातला? हो का उत्तम चांडाळ, उत्तम कुळातला आहे का? चांडाळ कुळातला आहे। वारकरी आहे ना, त्याचे पाय माझ्या डोक्यावर। काय करायचं? जातीचा संबंध, जातीचा संबंध आपल्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरता असावा, बाकी गोष्टीसाठी नसा। केळी कोण लाईते? अरे दादा, हिंदूचे माणसं आणि ही कितीत कोण मुसलमान। एकादशीला केळ खाल्ल्यावर मुसलमान मधात निघला का? केळात निघो तू का मुसलमान? केळी लावल्या कोणी? तुम्ही हिंदूच्या माणसं आहे ना। आणि ही कायलीत कोण? चांद पाशा, अख्तर भाई, चाऊस मिया, मामूद खा, हे सगळेच निघित का नाही बिचारे? है का नाही? हो, मी तर असं समजतो आमच्या दारातून जास्त केळीचे गाडे गेले की मी पोरायला म्हणतो अरे एकादशी रे आजची, म्हणजे त्याला कळत आपले उपास। काही ना काही चतुर्थी तरी असल, काहीतरी असल, श्रावण सोमवार तरी असल, ते त्या दिवशी जास्त गाडे घेऊन येते, म्हणजे त्याहीलाही कळत। काय करायचं आपल्याला बाकीच्या गोष्टीन? वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही जातीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोके। यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, किंवा सकळाशी येथे आहे अधिकार, हे नामस्मरण करण्यासाठी सगळ्यांना अधिकार। जातीचं काही समज नाही। बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, गोड पुरावा। काय करायचं बाकीच्या गोष्टी? सगळ्या लोकांना इथं अधिकार आहे। सुंदरसा पुरावा। एका मुसलमानाची पाठ दुखू लागली, लय डॉक्टर पाहिले, लय डॉक्टर, आखरी ज्याला मेडिकल खाची येळ आली, छट मेडिकल। डॉक्टर आला की त्या मुसलमानाला राग येऊ लागला। मुसलमान काय असं बारीकस होत काय? एका प्रांताचा राजा होतो ते मुसलमान, एका प्रांताचा राजा, श्रीमंत बादशाह, सरकार म्हणायचे लोक, जहापना म्हणायचे त्याला, एवढा श्रीमंत मुसलमान। आणि पाठ दुखायली, लय औषध खाल्ली, लय औषध वरून लावले, लय औषधाचा वास घेतला, लय द्वारा गांड्या घातल्या, लय जणांना अंगुरे केली। हे माणसं असे जातीत ना काही काय कड, वेळच येऊन असं दुखत का? ते कुठं जातो दोऱ्या घालणाऱ्या इकडे? हो काय, त्या दोऱ्या घालणाऱ्याला अक्कल आहे? कोंबडं मारायच्या आधी खातू सुंबळ्या देऊ। ही लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आना लय आहे चोरी, अरे कोंबड्याचा जीव गेला करी जीवची, निर्दयी माणसाला कशी नाही की, बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा, बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा, देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमल्याल्या पट्टीवर चाले हात भट्टी, रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा, बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा। आणि यायच्या कर पण रांगाच रांगा लागल्या लोकांच्या। हे भारतातला या देशाला अशी एक कीड लागली, नालायकानं दुकान टाकलं तरी त्याच्या दुकानावर गिराय कायच काय? दुकान भारी आहे आपल्या देशात, ज्ञानोबरायांचं दुकान, तुकोबरायांचं दुकान, नांबोरायांचं दुकान, नाथबाबांचं दुकान,
चोखोबऱ्यांचं दुकान अष्टादश संतांचं दुकान असताना भंगऱ्याच्या दुकानावर आपली गर्दी चालली. किती मोखरपणाचं टोके. मला असं वाटतंय ज्याच्या इथं वाघ हिंजनली आणि शिव हिंजनली आणि दूध द्यायला दोन दोन लिटर वाघिनी आणि शिव. वाघिनीच्या आणि शिविणीच्या दुधात चपाती चुरून खाल्ल्या शेपुडी कशाला पाळायची. पप्याची माय म्हणली आम्ही हावसान पाळली. काऊन? पप्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचो. तुझ्या पप्याच्या कानात बोकड्याच घालू एखादा. वाघिनीचं आणि शिविणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असतोय. सुमळ्या कारभार सगळा. काय गोड आहे आपल्या राज्यातली विषय कहाणी संतांची. तरी आपण दुसऱ्या बोकंडीवर घेतो. मला असं वाटतंय बापान 200 एकर जमीन कमिली ना सासरवाडीत 1.5 एकर जमिनीसाठी भांडायचंच नाही. अरे तुझ्या बापान 200 एकर कमिली ना कशाला 1.5 एकरासाठी चालला थोतऱ्या तिकडं. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आपले बाप श्रीमंत आहेत. आपण याच बापांनी जे सांगितलं ते ऐकायचं. हलकटायचं ऐकायचं नाही. विठाला विठाला त्या बादशाने नाना प्रकारचे प्रयत्न केले. वाटतील ते प्रयत्न काही प्रयत्न काही प्रयत्न. मलाही माणसं काय काही चरितेत होय कस करावं मग. आज एक जणांनी प्रश्न केला काय झुलायली अण्णानं झुलली ना काय होती मग. नाही लोक म्हणले झुलणारी चांगलीच नसती. अरे मी आणलं झुलायली तरी 6 लिटर दूध द्याली ना. तुझ्या घरी आल्यावर जर आटली तर मग गाईला नाव ठेवते दूध द्याली ना. आणि तिचं दूध खाल्ल्यावर तू हे पोरं झुलायलेत ना. हा आणि काय गाईला दोष देतो तू. काही विचारतेत माणसं काही बी काही बी काही बी. हो लय माणसं आगाव. एखाद्यानं सांगाव आम्ही सांगाव ती दिशा. आणि तुका तात्या ठुईन तिथं मिश्या. आमची इथं तुका तात्या होते. हो आमच्या चुलत्याच्या मिश्या जरा वस्तऱ्यान खाली मिशा खाली गेल्या ना ते तुका तात्या बी लई हुशार होत. ते म्हणला वाढ त्यांना त्याला कुठं युरिया खत घालायचं आहे. दम धरणं जर शाप त्यात वाढत त्याचा. ते ठुईन तिथं मिश्या आणि आम्ही सांगाव ती दिशा. यायला नुसतं सांगाव या त्या करत्यातच. हे लय भोळं दैवत आहे. यायनं एकादशीला भोगी केली यावर्षी. लय भोळ. कीर्तनायला दम नाही भागवतायला दम नाही रामायणाला दम नाही शक्त्यायला दम नाही आणि यायला कवडीचा गुण नाही. एकादशच्या दिवशी बाजऱ्याच्या भाकरीन बैंगनं खाल्ले आणि बायकायचं ऐकून लय बैंगन येणं बी बैंगनं खाल्ले. किती महाराज फुकल्या सुधरा त्यांत सुधरू. एकादशीच्या दिवशी भोगी करतात. भोगीला भोगविडा देत असतात. मी काय बाई नाही पण वाचून सांगेल. भोगविडा देत असतात आणि भोगविडा असतो नागिनीच्या पानाचा. नागिनीचं पान हे बाई असं लांब होतं बघा कीर्तन. आमचं गेलं नाही दुसऱ्याचंच रानवं आलो मी. नागिनीचं पान घटाला पवित्र. नागिनीचं पान आमच्या कर्मकांडात खाली पान ठुलं त्याच्यावर तांदूळ ठुले तांदळावर सुपारी ठुली की लगेच गणपती. गणानंद्वाम गणपदे गवामयम गम प्रिय सुरू झाला गणपती लगेच. वरुणाभय स्थित एक दंदा सर्व स्थितानाम यज्जायते नगृदो गिरिजा सुदे भव स्थितानाम. लगेच त्या पानावरची सुपारी गणपती. तोरण बांधलं पवित्र. कलशल पानं लावले पवित्र. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. अशुद्ध विटाळशीचे खळ विडा भक्षिता तांबूळ. एकादशीच्या दिवशी विड्याचं पान इतकं निषेध. याच्या पलीकडे सांगू. पूर्वीच्या काळातली माणसं बाजाराला गेल्यावर अगोदर विड्याची पानं घेत नव्हती. तो इडा एकादशीच्या दिवशी निषेध विड्याचं पान. म्हणून भोगविडा एकादशीच्या दिवशी जर भोगी आली असेल तर भोगविडा देता येत नसतोय. ज्याने ज्याने एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याने एकादश अशी चुरगाळू चुरगाळू हाणली.
काय आयुष्य वाढवून तुमच्या मालकाला काय अपेक्षा करता? इतका ऊत आलाय महाराष्ट्रात महाराजायचा, तरी तुम्ही सुधरत नाहीत. कशासाठी सप्ते करायचे? खटक्या पाकिट महाराजाला द्यायचं, जाय तू घर श्रीमंत ना, आम्ही असेच वड्या नाल्याला फिरायलेली. तुमचा दोष नाही ना, तुमचा दोष नाही. आमचे फुसके वाचून कीर्तन करीनत ना, विठाला 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 किमान 40 गावातली भोगी बंद केली असं ना सर. आम 40 गावात एक संक्रांतीच्या आधी जेवढे कीर्तन झाले त्या त्या बायकांनी एकादशीच्या दिवशी भोगी केली नाही. पण मी कौरक पुरण सगळ्या कीर्तनकारांनी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ वाचिला की ताण राहत नाही, पुरावा असतोय, मूर्त बसते, शिक्का मूर्त बसते. काय भागवत नावाचा ग्रंथ आहे? प्राणचे कीर्तन काराचा मेवा कवीवर संताचा जमबोधाचा स्वयं प्रभेचा कवियांतरीचा तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. प्राणचे कीर्तनकाराचा काय पुरावे आहेत भागवतात? निषेध असतो. तांब्याचं पात्र माहिती ना तुम्हाला, हे मारुतीला अभिषेकाला वापरीत येत. आणि गायीचं गोमूत्र, आपल्याला जर कोणाचा विटाळ झाला आणि एक थांब थेंब जर अंगावर घेतला तर आपला विटाळ बाजूला होतो. इतकं गोमूत्र पवित्र आणि इतकं तांब्याचं पात्र पवित्र, पण दोन्ही एकात आलं की दोन्ही अपवित्र. संघाचा महिमा आहे म्हणून विड्याचं पान पवित्र आहे पण एकादशीच्या दिवशी अपवित्र आहे. म्हणून याच्यानंतर जर कधी एकादशी आली, मी मरल जिता असल काय त्याचं बाजूल सोडून द्या, पण ज्या ज्या जिते असतील त्या नाही एकादशीच्या दिवशी भोगी करायची नाही. आणि मी आजच्या स्थितीला वाचलो होतो. आज बरोबर 3 वर्ष झाले, अमावश्याच होती, 8:23 अपघात झालता इथंच तुमच्या सायगाव पाटीवर. तुम्हीच होते मला उचलायला सगळेजण इथं हॉस्पिटलमध्ये. आज बरोबर 3 वर्ष झाली आजचीच अमावश्या. म्हणून मी तिकून कीर्तन करून येऊन पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेलतो, मग इकडे आलो दादा ना आम्ही गेलतो तिथं. आजचाच दिवस आहे अण्णा तो, आजचाच अमावश्याचा. विडाला विडाला चला वाची जा चांगलं. काय सांगत होतो? भोंदूचा उत आला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. दुनियादास महाराजांचे गोड पद होते, असेच आमचे महाराज सुद्धा सांगतेत. अंगा लाव निया राख, डोळे झाकुनी करती पाप. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी मनते साधू. या भोंदूगिरीच्या मागे लागायचं नाही, कोणाला अंगाव घ्यायचं नाही, पाखड मोडून जात असते. नाना प्रयत्न केले त्या मुसलमान श्रीमंत बादशाह, आणि त्या बादशाला कोणीतरी सांगितलं एक वारकरी बोलवा, त्या वारकऱ्याचं नाव आहे संत शेणा महाराज. सद्गुरु संत शेणा महाराज बोलून घेत. काय शेणा महाराजांचा अधिकार होता? महाराज विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला शेणा महाराज जाचे. मंदिरात प्रवेश केला की आजही विटेवरच्या मालकाची नासागरी दृष्टी आहे. कटीवर हात आहेत, पाय जोडलेले आहेत आणि स्वतःच्या नाकाकडे बघत असणारा जगाचा पाप आहे. पण शेणा महाराज मंदिरात गेले की मान वाकत होती. शेणा महाराजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद पंढरपुरातल्या मालकात नव्हती. फक्त वारी म्हणूनच जात होते. एकदा शेणा महाराजानं वस्त्रा घासायची शिली घेतली. शिली म्हणजे निशाणा. आपण कुऱ्हाड घासीत होतो ना पहिले, फुटक्या जात्यावर गिरणीचे जाते होते ना फुटके, त्याच्या ते वस्त्रा घासायला विशिष्ट प्रकारचा दगड असतो. आणि ते पंढरपुरातल्या बाजारात विकत घेतला. त्या दिवशी विटेवरचे मालकान पाहिल्याबरोबर या सेना महाराज या. अरे म्हणले इतक्या वाऱ्या केल्या, आपल्याकडं पाहत नव्हतो, खाली मान घालीत होतो आणि आपल्याकडं कसं पाहिलं?
लक्षात आलं पडशीतला दगड फेकून दिला चंद्रभागेत आणि मग पाया पडायला आले पुन्हा मान खाली. काय कर्ज असेल भक्तीचं देव कशाने भेटू माहिती का? या भक्तांनी निष्ठेनं केलेली श्रद्धायुक्त अंतकरणानी भक्ती आणि या भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर असतंय म्हणून ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवा तेव्हा असा भेटू द्या पटंगणात असा चपकून जातो इकून निघून. हो कधी कधी तुमच्या हॉस्पिटलचे तेमते हॉस्पिटलच आलं तुमच्या ते याचे हॉस्टेलचे पैसे कधी कधी एखादा चपका हानीतच असतं देतो गुरुजी हा आणून ते आबाल जास्त माहीत असेल. हो देतो बर का? देतो असेल देत पण काय तुमच्यासाठी तरी ते पुण्यच व्हा लागलं ना. त्याची पोरगी शिकत असेल तुमच्यासाठी पुण्यच पण ती भेटू शकतो तुम्हाला पुन्हा म्हणू शकतो का काय चाललं रामेश्वर दादा तुम्ही इकडच्या साथीला आणि ते पलीकडच्या साथीला चपका हाणतो हे कशामुळं असतं माहिती का? कर्जाची भीती. आणि हेच भक्तीचं कर्ज इतेवरच्या मालकावर होतं त्यार ते लक्षात घ्या. शेना महाराजांचा अधिकार किती मोठा असेल जामुनले शेना महाराजाला बोलवा त्यांनी पाठ चोळली की राहती. हो शेना महाराज पूजेत बसले होते कीर्तनात आहे ऐकलेलं तुम्ही बघा ना साधा आहे भक्ती काजा कीर्तनात. मला मोबाईलला आणि पण लोकांनी टाकलं ना ह्या यूट्यूबवाल्याने त्याच्यात तुमच्या खपक्या मोबाईलमध्ये तुम्हाला मोठाले मोबाईल आहेत मुक्काम पडे अर्धा हात राहायचा अर्धा पांग राहायचा मला का जोकत नाही असा विषय नाही मी.